महास्वामी जी हा संगम 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या मठामध्ये होतोय, यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं? अरे जगामध्ये ज्यांना प्राचीनतम संस्कृती म्हटलं जातं त्या संस्कृती 3-4 हजार वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत, आणि त्या सगळ्या संस्कृती संपल्या. जगामध्ये कंटिन्युअस सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतो, जी संस्कृती सातत्याने चालत येते आहे, जिवंत संस्कृती कुठली असेल तर ती आपली भारतीय संस्कृती आहे. याच्यापेक्षा जुनी कुठलीही संस्कृती देशामध्ये आणि जगामध्ये नाही. आणि आज आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं अगदी आपण जर वेदांचा उल्लेख केला तर वेदांचं वय किती आहे याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी असं लक्षात आलं वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे. आणि सरस्वती नदी ही कशी आहे, ती कशी वाहते, त्या नदीमध्ये पूर कसा येतो, असं सगळं वर्णन आहे. आणि ज्यावेळी नासाच्या सॅटेलाइटने सरस्वती नदीचं मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्याचं डेटिंग केलं, त्यावेळी लक्षात आलं की ज्या प्रकारे वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे सरस्वती नदी 10,000 वर्षापूर्वी व्हायची. म्हणजे आमचे वेद हे किमान 10,000 वर्ष जुने आहेत आणि 4,000 वर्षापूर्वी हे जे आजचं युरोप आपल्याला पाहायला मिळत आहे, जे अमेरिका पाहायला मिळत आहे, ज्या जुन्या संस्कृती पाहायला मिळत आहेत, या संस्कृती देखील पाषाण युगात होता. अशा काळामध्ये आमच्या देशामध्ये पूर्ण विकसित अशा प्रकारची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीचं प्रतीक आमचं काशी होतं, आमचं बनारस होतं, आमची वाराणसी होती, हे या ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद वाटतो. आणि म्हणून आज हे आवश्यक देखील आहे की आम्ही आमची संस्कृती काय होती, आमचे विचार काय होते हे समजून घेतलं पाहिजे. आणि जे आम्हाला शिकवण्यातच आलं नाही, जे आमच्यापासून डिलीट केलं, अशा सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढच्या पिढींपर्यंत गेल्या पाहिजे.